क्रो मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आय टी आयची जी, जी काय प्रवेश प्रक्रिया आहे या प्रवेश प्रक्रियेमध्ये दोन हजार वीसमध्ये ऑगस्ट दोन हजार वीसची जी काय प्रवेश प्रक्रिया होणार आहे याच्यामध्ये डी व्ही टीनं सुधारणा केलेल्या आहे त्या सुधारणांच्याबद्दल या सेशनमध्ये आपण आता या ठिकाणी डिस्कस करणार आहे तर प्रवेश घेत असताना विद्यार्थ्यांना पालकांना याविषयी माहिती असणं सगळ्यात गरजेचं आहे त्यामुळे ह्या हा, हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पालकांनी बघावा अशी अपेक्षा आहे तर शासन निर्णय काय झालेला आहे बघा यापूर्वी राज्यस्तरावर तीस टक्के जागा व तालुका स्तरावर सत्तर टक्के जागा हा निकष बदलला आहे म्हणजेच काय आधी काय व्हायचं सत्तर टक्के जागा ज्या होत्या तालुका स्तरावर भरल्या जायच्या जा, इन्स्टिट्यूटमध्ये आणि राज्यस्तरावर तीस टक्के भरल्या जायच्या पण कोविड नाईन्टीन कोरोनामुळं जिल्हास्तरावर सत्तर टक्के जागा भरल्या जातील आणि राज्यस्तरावर तीस टक्के जागा भरल्या जातील म्हणजेच काय इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या ॲडमिशनचा जो काय परिणाम आहे तो कमी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न सरकारने केलेला आहे आता दुसरा जो पॉईंट आहे जिल्हा आणि राज्यस्तरावर जसं आता तालुका आणि राज्यस्तरावर काय केलं जायचं गुणवत्ता यादी जनरल मेरिट लिस्ट तयार केली जायची तर ती आता जिल्हा आणि राज्यस्तरावर असणार आहे ओके तर ह्या दोन महत्त्वाच्या महत्त्वाचे बदल होते तिसरी गोष्ट महत्त्वाची जी बदल होती ती ॲडमिशन पोर्टलवर ट्रेडविषयीची माहिती देणारे व्हिडिओज उपलब्ध असावेत आतापर्यंत तरी ते काही व्हिडिओज उपलब्ध झालेले आपल्याला दिसत नाहीत म्हणजे ट्रेडविषयीचे प्रत्येक ट्रेड विषयी फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिशियनसाठी इलेक्ट्रिकलची माहिती देणारा एक व्हिडिओ असला पाहिजे मोटर मेकॅनिक कोर्सबद्दल एक माहिती देणारा व्हिडिओ असला पाहिजे फिटरबद्दल असला पाहिजे ब्युटी पार्लरबद्दल असला पाहिजे फॅशन डिझाईनबद्दल असला पाहिजे असं शासन म्हणतं पण या ठिकाणी तसं काही होताना दिसत नाही पुढचा एक बदल झालेला होता की म्हणजे पोर्टलवरची माहिती कशा पद्धतीनं अपडेट करावी सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे गतवर्षीच्या कट ऑफची माहिती वेब पोर्टलवर असली पाहिजे म्हणजे ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ जी ओ व्ही डॉट इन ही जी काही वेबसाईट आहे ॲडमिशनसाठी डी व्ही टीच्या ॲडमिशनसाठी तर त्या पोर्टलवर कट ऑफची माहिती असणं गरजेचं आहे की ती माहिती त्या ठिकाणी उपलब्ध आहे आता नेक्स्ट जे आहे ते प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा आवश्यक डेटा शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात यावा म्हणजेच काय जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असता फॉर्म भरत असताना ज्यावेळी तुम्हाला माहिती भरायची असते त्या वेगवेगळ्या माहिती भरत असताना दोन हजार न सोळा नंतरचा जर विद्यार्थी पास आऊट असेल तर त्याला फक्त जेव्हा तो सीट नंबर भरतो सीट नंबर त्यानंतर एक्झाम इयर एक्झाम इयर आणि त्याचं जो काही सेशन आहे किंवा सत्र जे आहे ते भरल्यानंतर आणि डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख भरल्यानंतर ऑटोमॅटिकली ऑटोफिल सगळ्या गोष्टी होतात सगळी जी काही माहिती असेल ती महाराष्ट्र राज्य राज्याचे जे काही माध्यमिक का आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आहे यांच्याकडून तो डेटा घेतल्यामुळं तो ऑटोफिल होतो पण दोन हजार सोळाच्या आधीचे जर विद्यार्थ्यांना प्रवेश पाहिजे असेल तर तो डेटा ऑटोफिल होत नाही ओके नेक्स्ट आहे प्रवेशासाठी जनरल चार फेऱ्या असाव्यात ॲक्च्युली आता सहा फेऱ्या असतात म्हणजे चार फेऱ्याच असतात जनरलच्या पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी आणि चौथी फेरी अशा पद्धतीनं आणि पाचवी आणि जी फेरी असते ती समुपदेशनाची असते समुपदेशन हे ते खाजगी इन्स्टिट्यूट स्तरावर आणि शासनाच्या शासकीय आय टी आयमध्ये ते चालतं ओके समुपदेशनाच्या फेरी नेक्स्ट जे आहे ते चार जनरल फेऱ्या संपुष्ट संपुष्टात आल्यानंतर मी जसं मग सांगितलं की जे प्रायव्हेट लेवलला किंवा गव्हर्मेंट लेवलला जे काही ॲडमिशन्स होतात पुढच्या ज्या काही पाचव्या सहाव्या पाच आणि सहा नंबरची जी काही फेरी असते तर याचं जे काही नियंत्रण आहे ते संचालक व्यवसाय शिक्षण व परीक्षा सं प्रशिक्षण संचालनालय यांच्याकडे असावं नेक्स्ट जो बदल झाला झाला आहे तो खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये जे काही व्यवस्थापन कोट्यामधून जे काही ॲडमिशन्स होतील त्याचं प्रवेश जे काही ॲडमिशन्स होतील ते सगळे पोर्टलवर असले पाहिजेत पोर्टलवर नॉर्मली आता जी काही माहिती असते ती ॲडमिशन्स किती झालेल्या आहेत त्यानंतर जागा किती रिक्त राहिलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी असतात तर त्यामध्ये मॅनेजमेंटचा कोटा नसतो किंवा मॅनेजमेंट कोर्टातून भरलेले जे काही ॲडमिशन्स असतील त्यांच्याबद्दलची माहिती नसते तर या ठिकाणी दाखवली पाहिजे असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे पण आता कितपत डी टी त्याला रिस्पॉन्स देते ते बघावं लागेल त्यानंतर संस्थांची शुल्काबाबतची माहिती वेब पोर्टलवर असली पाहिजे असं गव्हर्मेंट म्हणतं सरकार म्हणतं पण खाजगी संस्थांची जी काय खाजगी आय टी आय जे आहेत त्यांच्या शुल्काबद्दल शुल्काबाबत आजपर्यंत कोणाला ट्रेसिंग लागलेलं नाही त्या सगळ्या गोष्टी आहेत तर सरकारचं हे म्हणणं आहे पण ह्या ठिकाणी जरा साशंकता आहे की ही गोष्ट होईलच असं मला तर वाटत नाही नेक्स्ट पुढचा जो पॉईंट आहे तो स्कूल कनेक्ट कार्यक्रमाचा आहे आता जे विद्यार्थी आय टी आयला प्रवेश घेतील ते नॉर्मली दहावी पूर्ण झालेले असतात आठवी पूर्ण झालेले असतात काही दहावी नापासांच्यासाठी सुद्धा कोर्सेस आहेत तर दहावी पास झालेले विद्यार्थी असतात त्यामुळं जिल्हा आणि तालुका स्तरावर जे काही माध्यमिक शाळा आहेत यांच्याशी समन्वय करायचा आणि त्यामुळं त्या, त्या विद्यार्थ्यांना टेक्निकल नॉलेजबद्दल थोडं सांगायचं आणि स्कूल कनेक्टेड सिस्टीम म्हणजे तिथले विद्यार्थी काय करायचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आणायचे अशा पद्धतीचं हे अभियान okay. आहे तर नेक्स्ट ते मोबाईल ॲप वगैरे असतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आणि हे जे काय पूर्ण गोष्टी आहेत पंचवीस सव्वीस गोष्टीमध्ये बदल केलेला आहे हा जर सगळा बघायचा असेल तर तुम्ही काय करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये याचं पी डी एफ मी देतो आहे ते तुम्ही काय करू शकता घेऊ शकतात आता नेक्स्ट जर सांगायचं झालं तर दिव्यांगांच्या बाबत जे अपंग आहेत त्यांच्यासाठी आता अपंग असल्यानंतर विद्यार्थ्याला कोणत्या ठिकाणी प्रवेश घ्यावा आणि कोणत्या ठिकाणी नको याच्याबद्दल सुरुवातीलाच मार्गदर्शन होणं जग सगळ्यात गरजेचं आहे कारण की त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही डिफिकल्टीज आहेत किंवा त्याला काही गोष्टी जमत नसतील तर त्या गोष्टींना ओव्हरटेक कसं करता येईल किंवा त्या गोष्टींच्या मुळे कोणता आय टी आय कोर्स करता येईल याच्याबद्दल मार्गदर्शन करण्याचं जे काही आदेश कि आहे किंवा मार्गदर्शन जे आहे ते गव्हर्मेंटनं केलेलं आहे आणि त्यानुसार ही दोन हजार ऑगस्ट दोन हजार वीसची प्रक्रिया होणार आहे यातला सगळ्यात महत्त्वाचा बदल जो मी मला सांगितला तर स्तरावर तीस टक्के होतं ॲडमिशन आणि राज्यस्तरावर तालुका स्तरावर सत्तर टक्के आणि राज्यस्तरावर तीस टक्के ॲडमिशन होतं आता ते बदलून जिल्हा पातळीवर सत्तर टक्के ॲडमिशन करता येईल आणि राज्य पातळीवर तीस टक्के ॲडमिशन करता येतील आता ह्याच्यामध्ये जे काही अल्पसंख्याक आय टी आहेत त्याच्याबद्दलसुद्धा डिटेल दिलेलं आहे मी पी डी एफ देतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाचा इन डिटेलमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजतील तर ओवरऑल हे सगळं आय टी आयच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये झालेले बदल गव्हर्मेंटनं डी व्ही टीला सुचवलेले बदल ह्या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी आव्हान स्टडी केलेला आहे ओके